नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कटा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आरोग्य विभागामध्ये नवीन पद भरतीसाठी मान्यता भेटलेली आहे तर यामध्ये जवळपास दोन हजार ते अडीच हजार नवीन पदे ॲड होणार आहेत जे पूर्वीचे पदे होते ते पदे सोडून हे पदे असणार आहेत त्यामुळे आता जी नवीन जाहिराती येणार आहे ते नवीन जाहिरातीमध्ये हे पद ॲड होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे पूर्वी जी सोळा हजाराची भरती होती त्यामध्ये आता हे दोन ते अडीच हजार पदे ॲड होऊन नवीन जाहिराती येऊ शकते तर त्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने हा जी आर प्रसिद्ध केलेला आहे पूर्णपणे अधिकृत जी आर आहे कोणत्याही प्रकारचा फेक जी आर नाही आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहा पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती यामध्ये दे देणार आहे तर सात जून दोन हजार एकवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झालेला होता या जी आरचं तुम्ही जर टायटल पाहिले तर तुम्ही इथे त्यांनी सांगितलेलं आहे की नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य संस्थाकरता पदनिर्मिती करण्याबाबत जे महाराष्ट्रामध्ये नवीन हॉस्पिटल नवीन संस्था नवीन उपकेंद्र नवीन ट्रामा केअर सुरू झालेले आहेत त्यासाठी जे व्हॅकन्सी असतात जे रिक्त जागा असतात ती भरण्यासंदर्भात हा जी आर प्रसिद्ध केलेला आहे सात जून दोन हजार एकवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र शासनातर्फे हा जी आर प्रसिद्ध केलेला आहे त्यामुळे एकशे एक टक्का हा ओरिजिनल जी आर आहे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या साईडवरती सुद्धा हा जी आर पाहू शकता पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहा आणि शेवटी तुम्हाला हा जी आर कुठे भेटणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आणि याचे जवळपास पन्नास पेजेस आहेत त्यामुळे पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही शेवट व्हिडिओ पाहा सुरुवातीला तुम्ही हे आवाज जाव क्रमांक पाहू शकता शासन निर्णय यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोणकोणत्या निर्णयानुसार हा जी आर त्यांनी काढलेला आहे आता तर आता पाहूत आपण प्रस्तावना यांनी काय या जी आरमध्ये माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल अक्षरामध्ये दे सबस्क्राईब हे नाव दिसत आहे त्यावरती क्लिक करून त्याच्या बाजूला असलेल्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील आरोग्य विभाग संदर्भात प्रत्येक अपडेट तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचं जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल चला तर पाहूत पूर्ण माहिती उपरोक्त संदर्भ अनुक्रमांक एक ते अकरा येथील शासन निर्णयान्वे सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर आरोग्य संस्थेचे पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे तसेच अनुक्रमांक बारा व पंधरा येथील शासन निर्णयावे उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे ग्रामीण जनतेकरता रुग्णसेवा पुरवण्यासाठी या रुग्णाच्या ठिकाणी आकृतिबंधानुसार पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा जी आर प्रसिद्ध केलेला आणि या जागेसाठी मान्यता भेटलेली आहे आता त्यांनी इथे पूर्ण माहिती दिलेली आहे की कोणकोणत्या जागा आहेत आणि कोणत्या गावामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या आरोग्य केंद्राला जागा मंजूर झालेल्या आहेत पूर्ण माहिती त्यांनी ती गावांशी नावानिशी पदाचे नावानिशी त्यांच्या मानधनांविषयी दिलेली आहे तर यामध्ये त्यांनी राज्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या एकशे अठरा आरोग्य संस्थांमधील आठशे बारा नियमित पदे तसेच अकराशे चौऱ्याऐंशी कुशल सेवा दोनशे सव्वीस अकुशल अकुशल मनुष्यसेवा उपलब्ध करून घेण्यास निर्माण करण्यास व आरोग्य संस्थेचे कामकाज करण्यास सुरुवात करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे नव्याने पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आलेल्या संस्थेचे नाव व पदाचा तपशील खालीलप्रमाणे असणार आहे तर यामध्ये त्यांनी प्रत्येक संस्थेनुसार प्रत्येक जागेनुसार इथे मान्यता दिलेली आहे त्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी उपकेंद्र याविषयी माहिती दिलेली आहे तर यामध्ये बहुउद्दिश्य आरोग्य कार्यकर्ता याला आपण मल्टीपर्पज हेल्थ वर्कर या नावाने सुद्धा ओळखतो तर त्याची जी पदसंख्या आहे ती एक आणि त्यांची जी वेतन श्रेणी असते ती पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या दरम्यान असणार आहे त्यानंतर सहाय्यक परिचारिका यासाठी सुद्धा मान्यता भेटलेली आहे तर असे जे दोन पदे आहेत तर त्या दोन पदाचे एकूण सत्तेचाळीस उपकेंद्रासाठी मान्यता भेटलेली आहे त्यामुळे एकूण असे दोन पदे म्हणजे सत्तेचाळीस दोन्ही चौऱ्याण्णव तर असे एकूण चौऱ्याण्णव पदाची मान्यता भेटलेली आहे तर ते चौऱ्याण्णव जणांना इथे नवीन पोस्टिंग दिल्या जाईल त्यानंतर अंशकालीन स्त्री परिचारक याचेसुद्धा एकूण सत्तेचाळीस पदे मंजूर झालेले आहेत तर ते पदे कोणकोणते आहेत ते इथे त्यांनी दिलेले आहेत तर हे सदरील उपकेंद्राच्या ठिकाणी हे पदे मंजूर करण्यात आलेले आहेत तर इथे प्रत्येक गावानुसार ही गावाची नावे आहेत हे तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याच्या नावाने मंजूर असलेले पदाची संख्या तर इथे जिल्हा तालुका आणि ते गाव त्या गावामध्ये जे उपकेंद्र निर्माण झालेलं आहे आणि तिथे ती ही मंजुरी भेटलेली आहे तर इथे त्यांनी पूर्ण माहिती गावानुसार तालुकानुसार जिल्ह्यानुसार दिलेली आहे तर तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करून पाहू शकता वाचू शकता आपल्या गावाचं नाव आहे का आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का तर ते तुम्ही इथे पाहू शकता सर्व त्यांनी इथे दिलेले आहेत अशा पद्धतीने प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे त्याचे पदाची नावंसुद्धा दिलेली आहेत कोणकोणते पदे आहेत त्यांना मानधन किती असणार आहे आणि एकूण संख्या किती आहे आणि हे पूर्णपदे नियमितपदे असणार आहे यामध्ये कोणत्याही टेम्परवरी कंट्रा पदे नाही आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी सुद्धा मंजुरी भेटलेली आहे तर एकूण सदोतीस प्राथमिक आरोग्य केंद्र यातील पाच नियमित पदे दहा काल्पनिक पदे सदोतीस नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजुरी भेटलेली आहे असे एकूण एकशे एक पंच्याऐंशी नियमित पदे आणि तीनशे सत्तर इतके मनुष्यबळ यामध्ये मंजूर करण्यात आलेले आहे त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सहाय्यक आरोग्य परिचारिका त्यांची मंजूर पदे आणि त्यांचं मानधन सुद्धा इथे त्यांनी दिलेलं आहे परिचारिका याचे सुद्धा पदे मंजूर झाले आहेत असे एकूण एकशे पंच्याऐंशी पदे मंजूर झालेली आहेत नियमित स्वरूपातील त्यानंतरचं जे पद आहे ते म्हणजे औषध निर्माण अधिकारी कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा तंत्रज्ञ वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक स्त्री गट परिचारिका पुरुष परिचारक वाहनचालक असे एकूण तीनशे तेहतीस पदांना मंजुरी भेटलेली आहे सदतीस नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी हे मंजुरी भेटलेली आहे असे एकूण पंचावन्न पेजेस आहेत तर तुम्ही हे पाहू शकता याची मी लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करू शकता वाचू शकता पाहू शकता यामध्ये पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे प्रत्येक आरोग्य केंद्र प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा यांची माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे पूर्ण माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता एकूण पंचावन्न पेजेस आहेत पंचावनच्या पंचावन्न पेजेसमध्ये सर्व माहिती त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती संदर्भात हा जो जी आर होता तो अत्यंत असा महत्त्वाचा होता आणि यामध्ये त्यांनी प्रत्येक गावानुसार तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार यादी टाकलेली आहे कोणत्या आरोग्य केंद्राला कोणत्या उपकेंद्राला कोणत्या उपजिल्हा केंद्राला कोणत्या ट्रामा केअरला कोणते पद मंजूर झालेले आहेत किती नियमित आहेत किती टेम्परवरी आहेत कोणते बाहेर स्वतः माफत भरायचे आहेत त्यांना मानधन किती असणार आहे आणि इतर काही महत्त्वाच्या सूचना या पी डी एफमध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कॉमेंट करून सांगा की तुमचे कारण की तुमचा लाईक कॉमेंट शेअर हा आमच्यासाठी महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी नक्की त्यातून प्रोत्साहन मिळते प्रेरणा मिळते त्यामुळे तुम्ही नक्कीच चॅनेलला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्याकडे असलेल्या सर्व ग्रुपवरती नक्की शेअर करा जेणेकरून ही नवीन अपडेट त्या सर्व विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचेल त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटो पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र